फक्त एक टोमॅटो मित्रांनो आणि केसांच्या सगळ्या समस्या तुमच्या दूर होणार आहेत. आपल्या घरात सहज उपलब्ध होणार आहे टोमॅटो. यामध्ये आपण अजून दोन पदार्थ ऍड करणार आहोत, ते देखील तुमच्या घरात सहज उपलब्ध होतात. तयार होणारे मिश्रण तुम्हाला आश्चर्यचकित केल्याशिवाय राहणार नाही. तुमचे पांढरे केस हळूहळू काळे होणार आहेत, तुमच्या केसामध्ये कोंडा आहे, तुमचे केस जर गळत असतील तर त्यावर अतिशय सर्वोत्तम प्रभावी उपाय मी घेऊन आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, ऑल ऑराउंडर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. व्हिडिओला पुढे सुरुवात करण्यापूर्वी नक्की तुम्हाला एक विनंती करेल की व्हिडिओला एक लाईक करा, त्याने मला आनंद आणि प्रोत्साहन मिळत असतं. मित्रांनो, हे टोमॅटो सहज तुमच्या घरात उपलब्ध आहे. याच्यामध्ये अनेक सारे गुण आहेत. तुम्ही हे टोमॅटो स्क्रबिंग करण्यासाठी, चेहरा गोरा करण्यासाठी, तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्यासाठी नक्की उपयोग केलेला असेल, परंतु केसांसाठी याचा प्रथमच तुम्ही उपयोग करणार आहात. कारण याच्यात जे घटक आहे त्याच्यात लोह आहे, मॅग्नेशियम आहे, अनेक प्रकारचे खनिजे आहेत, त्याचबरोबर प्रोटीन सुद्धा याच्यामध्ये थोड्या प्रमाणात असतं आणि हे सगळं तुमच्या केसांच्या पोषणासाठी आवश्यक आहे. आणि मित्रांनो, तुम्ही हल्ली पाहिलं असेल की केसांच्या अनेक समस्या अगदी तरुण तरुणीला सुद्धा जाणवत आहेत. 25 तरुणाचे देखील केस गळतात, केस पांढरे झालेले आपण पाहतो. याची कारण जर आपण पाहिली तर पोषण तत्वांची कमतरता आहे, त्याचबरोबर तुमच्या केसामध्ये कोंडा होतो आणि या कोंड्यामुळे केस गळतीची सुरुवात होते, केस जास्त गळतात. तर एका वेळेच्या उपायासाठी मित्रांनो तुम्हाला एक टोमॅटो लागणार आहे. त्यासाठी हे टोमॅटो काय करायचे, मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता. या ठिकाणी मी हे टोमॅटो जे आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. मित्रांनो, या टोमॅटोच्या रसामध्ये अजून दोन पदार्थ आपण टाकणार आहोत जे तुमच्या घरात सहज उपलब्ध आहेत आणि त्याने तुमच्या केसांचं आरोग्य वाढणार आहे, तुमच्या केसांमध्ये मजबूती येणार आहे, तुमचे केस गळणे कोंडा 100% निघून जाणार. तर कुठले पदार्थ आहेत, तर अधिक वेळ न दवडता तोही पदार्थ आपण पाहूया. मित्रांनो बघा, ही जी तुरटी आहे मित्रांनो, ही तुरटी तुम्ही पाहिलेली असेल, सलूनच्या दुकानावर तुम्ही पाहिलेली आहे, त्याचा यूज होतो. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण पाणी शुद्ध करण्यासाठी या तुरटीचा उपयोग करत असतो. सलूनमध्ये आपण दाढी केल्यानंतर हे लावलं जातं. याचं कारण असं की हे बॅक्टेरिया मारण्याचं काम करत असतं. मग आपल्या ह्या उपायामध्ये देखील हे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया मारण्याचं काम करणार आहे, त्याचबरोबर तुमच्या केसांच्या मुळांना देखील ताकद देणार आहे. आणि म्हणून ही तुरटी म्हणजेच ॲलम आपण वापरणार आहोत. आता ही तुरटीचं प्रमाण काय करायचंय, तर साधारण तुम्हाला एक अर्धा चमचा या ठिकाणी मी याची पावडर करून घेतलेली होती, तुम्ही सुद्धा पावडर करून घ्या, कारण मिक्स व्हायला याला वेळ लागतो. तर अशा प्रकारे अर्धा चमचा आपल्याला काय करायचा आहे, तर या टोमॅटोच्या ज्यूसमध्ये मिक्स करायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित हे मिश्रण जे आहे मिक्स करायचं आहे. लक्षात ठेवा, तुरटीला विघडण्यास वेळ लागतो, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, अजून एक पदार्थ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, तो पदार्थ देखील तुमच्या केसांच्या पोषणासाठी अतिशय उपयुक्त असतो. बाजारामधून तुम्ही गुलाबजल घेऊन यायचं आहे. गुलाबजल आपल्या त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतं आणि मग तुमच्या केसांच्या मुळांना म्हणजेच तुमच्या स्काल्पचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी या गुलाबजलाचा उपयोग होतो. या गुलाबजलामुळे केसांची जी मुळं आहेत ती भक्कम होतात, घट्ट होतात, म्हणून आपण हा याचा उपयोग करणार आहेत. त्याचबरोबर तुमचे पांढरे केस देखील कारांतराने काळे होण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे गुलाबजल आहे. तर हे गुलाबजल तुम्हाला एक वाटी जर आपण टोमॅटोचा ज्यूस घेतला असेल तर साधारण एक चमचा आपण हे गुलाबजल घेणार आहोत. गुलाबजलाचा इतर उपयोगही तुम्हाला माहीत असेल की चेहरा जो आहे क्लिनिंग स्वच्छ करण्यासाठी आपण गुलाबजल वापरत असतो. या ठिकाणी एक चमचा गुलाबजल मी काय करतोय, तर या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे. मित्रांनो, हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. एकजीव झाल्यानंतर तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे. तर याचा उपयोग करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. संपूर्ण केसांना तुम्हाला हे लावण्याची गरज नाही मित्रांनो, तर केसांच्या मुळांना तुम्हाला लावायचं आहे, म्हणजे स्काल्पला तुम्हाला लावायचं आहे. महिला भगिनींनी हे सकाळी आंघोळ करण्याच्या 1 तास अगोदर केसांच्या मुळांना लावायचं आहे. महिलांनी आठवड्यातून 3 वेळा करायचं आहे, पुरुषांनी मात्र दररोज केलं तरी चालणार आहे. संपूर्ण केसांच्या मुळांना साधारण 1 तासापर्यंत जर हे मिश्रण टिकलं तर तुमच्या केसांचं पोषण होणार आहे, तुमच्या केसांची मुळं जी आहे ते मजबूत होणार आहे. मित्रांनो, तुमच्या केसात जर कोंडा झालेला असेल, कोंड्यामुळे तुमचे केस गळत असतील तर त्रुटीमुळे 100% निघून जाणार आहेत. रोज वॉटर गुलाबजलमुळे तुमच्या केसांच्या मुळांना एक वेगळ्या प्रकारची शक्ती येऊन मजबूत होणार आहेत, केस लांबसडक होणार आहेत. आणि सतत जर तुम्ही हा उपाय 2 महिन्यापर्यंत चालू ठेवला तर तुमचे पांढरे केस देखील काळे झालेले तुम्हाला 100% दिसणार आहे. तेव्हा हा उपाय नक्की करून पहा. तुमचा अनुभव नक्कीच व्हिडिओच्या खाली शेअर करायला, कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा चांगल्या आणि विश्वासार्ह व्हिडिओमध्ये. धन्यवाद.